खड्गं चक्रगदेषु चाप परिघान् शूलं भुशुण्डिं शिरः शङ्खं सन्दधतीं करये स्त्रीनयनां सर्वाङ्गभूषावृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्। नमस्कार, शारदीय नवरात्र महोत्सवाचा हा आज 9वा दिवस, व्रताची सांगता, पारणा किंवा समाप्ती अशा विविध नावाने आपण प्रचलित शब्दांचा वापर करत असतो। याविषयी मी रवींद्र पाठक गुरुजी आपल्यास आज कथन करतो। सुरुवातीला पहिल्या दिवशी आपण जाणून घेतल्याप्रमाणे नवरात्राचे चार वेगवेगळे नवरात्र पाळले जातात, त्यातला हा शारदीय नवरात्र महोत्सव आपण आनंदाने भक्तीने साजरा केला। हे करत असताना नित्यपूजन, अर्चन, कथन, हवनादी कृत्य, जागरण गोंधळादी, मंगलकार्य, कुमारिका पूजन अशा विविध अंगाने आई भगवतीची सेवा केली। ज्याप्रमाणे दिवस उगवतो आणि मावळतो तो त्याचा घटनाक्रम आहे, तसा नवरात्रसुद्धा एक घटनाक्रम आहे। प्रतिपदेला सुरुवात केलेला हा जो उत्सव आहे तो आज 9व्या दिवशी या व्रताची पारणा म्हणजे सांगता आज होत आहे। सांगता करत असताना आपला कृतज्ञता भाव जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे। आई भगवतीच्या चरणावरती आपण जे जे सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून आरंभापासून आजपर्यंत जे जे पूजन, अर्चन, कीर्तन, नामस्मरण आदी ज्या ज्या भक्तीने भावाने भक्ती अर्पण केली आहे ते सर्व जे केलं ते आई भगवतीच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। आपल्याला असं वाटू शकतं की मी माझ्या भक्तीने हे कर्म पूर्ण केलं आहे, संकल्प माझा होता आणि मी जे काही पुण्य संचय केला आहे तो मी आई भगवतीला का अर्पण करायचा, तो माझा माझ्या जीवनामध्ये उपयोगाला आला पाहिजे। परंतु पूजा भक्तीमध्ये दानधर्म जसं महत्त्वाचं आहे तसं कोणत्याही विषयाच्या मोहातून बाहेर पडणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण जी भक्ती केली आहे त्यातून जो पुण्य संचय झाला आहे तो आई भगवतीच्या चरणावरती अर्पण केल्यानंतर ते संचित जे आहे ते तुमचं तुम्हाला पुन्हा ज्या ज्या वेळी जरुरी असेल, गरज असेल त्या त्या वेळेस मिळत राहील। त्याची लयलूट न करता जीवनासाठी उपयुक्त ठरावं त्या त्या पद्धतीने त्या त्या वेळी तुम्हाला ते मिळत राहील। असंख्य भक्तांनी जी जी भक्ती केली आहे ती आई भगवतीला शरणावती अर्पण केल्यानंतर ती भगवद भक्तांना पुन्हा प्राप्त होण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला त्रिधान असं म्हटलं गेलं आहे। याचं एक सहज उदाहरण आपण लक्षात घेऊया। तुम्ही नामस्मरण किंवा अन्य कुठलीतरी भक्ती केली आहे आणि ती भक्ती आई भगवतीला अर्पण केली आहे, अर्पण केल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही मंदिरामध्ये आई भगवतीला पुन्हा शरण गेलात। मनुष्य हा प्राणी जो आहे तो काही ना काही हेतू, भाव, कामना मनामध्ये हा कायम ठेवत असतो। हे कार्य पूर्ण झालं तर दुसरं कार्य व्हावं, दुसरं कार्य झालं तर तिसरं कार्य व्हावं। कार्यातून कार्य, प्रगती, विकास ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला करत राहायच्या असतात। नवनवीन संकल्पना, नवनवीन प्रकारची बुद्धी उत्पन्न होत राहते आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आई भगवतीकडे जाता त्यावेळेस तुम्ही जे काही अर्पण तिला केलं आहे, अन्य भक्तांनी जे काही अर्पण केलं आहे ते जे तिच्याकडे संचित आहे ते संचित कर्म तुमच्या कार्याप्रमाणे ते तुम्हाला परत प्रदान करते। हा पुण्याचा ठेवा, संचित पुण्याचा ठेवा, तो तुम्हाला पुन्हा तुमच्याच जीवनासाठी उपयुक्त ठरतो। म्हणून अखंड विश्वातील, अखिल विश्वातील जे जे भक्तगण आहेत त्या भक्तांनी संचित केलेलं पूर्ण पुण्य
आई भगवतीच्या चरणी अर्पण केलं पाहिजे, यालाच आपण व्रताची सांगता म्हणूया. यज्ञामध्ये याला पूर्णावती म्हणता येईल, पारणामध्ये याला समाप्ती म्हणता येईल, कीर्तन भक्तीमध्ये याला गोपाळ काला म्हणता येईल. अशा असंख्य अंगाने, विविध अंगाने, असंख्य नाही म्हणता येईल याला, विविध अंगाने आपल्याला ते अर्पण करायचं असतं. मग अर्पण करत असताना काय करायचं आहे आपल्याला, तर आज प्रथम दिवसापासून जे आपण सेवा भक्तीने भगवतीला भजलो, तनाने मनाने भजलो, ते भजन पूजन कीर्तन नामस्मरण यजन आदी पादसंहानादी ज्या नवविधा भक्ती आहेत, त्या भक्तीने आपल्याला त्याच आईला शरण अर्पित करायचं आहे. अर्पण झाल्यावरती त्याच्यात कृतज्ञता भावाने तिचे जे स्वरूप मानले गेले आहेत, नऊ स्वरूप, त्या नऊ स्वरूपाच्या प्रतिकात्मक अष्टवर्ष कन्या सांगितलं गेलं आहे. हे 8 वर्षाच्या आतील जर मुली जर असतील तर अधिक उत्तम, नसेल तर पर्यायी. ज्या कुमारिका आहेत, संज्ञान नाहीत, अशा कुमारिकांना त्यांचे पाद प्रक्षालन म्हणजे पाय धुण्यापासून, पाय धुणे हात धुणे, त्यांचा हळदी कुंकू गजरा फूल फळ देऊन सन्मान करणे, विविध वस्तू त्यांना समर्पित करणे आणि मिष्टान्न भोजन करविणे, त्यांना नमस्कार वंदन करणे, हे नऊ देवींचं स्वरूप मानून करायचं आहे. यज्ञामध्ये श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि आज संध्याकाळी देवीच्या व्रताचं पारणं म्हणून सायंकाळच्या वेळेस देवीच्या जे आपण घटस्थापना केली आहे त्या घटाचं उत्थापन करायचं आहे. ज्यांचा उपवास असेल बसता उठता, तो उपवास आज देवीच्या पूजनानंतर पूर्ण होईल. उपवास ह्या शब्दाचा मूळ अर्थ देवाच्या सान्निध्यात राहणे, आणि उपोषण नावाचा जो भाग आहे तो एक योगशास्त्राचं एक अंग आहे. आपण जे पूजन अर्चन जे यज्ञ यागादी कर्म करतो, अनुष्ठान करतो, नामस्मरण करतो, या प्रत्येकाला योगशास्त्र जोडलं गेलेलं आहे. मग तुमची आचमनाची प्रक्रिया असेल, हवन आहुती करण्याची प्रक्रिया असेल, हवनातून उत्पन्न होणारा वायू असेल, शब्दाच्या स्पंदनातून मंत्राच्या स्पंदनातून जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे त्याचं ग्रहण असेल, मंत्रस्थान म्हणता येईल त्याला आपल्याला, अशा या सगळ्या अंगांनी पूजन अर्चन करून आज आपल्याला त्या व्रताची समाप्ती करायची आहे. आणि अशा प्रकारचं पूजन करून आज आपण नवरात्र उत्थापन करणार आहोत. आजच्या दिवसाची जी देवता आहे ती आहे सिद्धिदात्री. या स्वरूपाचं भगवान शिवानी ध्यान उपासना केल्याने त्यांना अर्धनारी नटेश्वराचा अवतार धारण करता आला होता, किंवा त्यांचं ते स्वरूप परिवर्तित झालं होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जे भाव आपल्याला जरुरी आहेत, ज्या ज्या प्रकारची भक्ती जरुरी आहे, ती भक्ती आपल्याला देवाला देवाकडून आपल्या जीवनामध्ये कार्यकारण भाव टिकून राहण्यासाठी किंवा जीवन व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक आहे ते मागायचं आहे. आज देवी भगवतीला तिळाचा, सफेद तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आज वंदन करून गोडधोडाचा नैवेद्य, शक्यतो पुरणपोळी खीर पुरी अशा प्रकारचा देवाला अन्य नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे. काही ठिकाणी जागरण गोंधळ करत असतानाच जोगवा मागण्याची पद्धत आहे आणि ती भगवतीच्या पूजनातला एक क्रम आहे. अनेक ठिकाणी 5 घरची भिक्षा मागून जे अन्न मिळतं त्यातून मग तांदूळ असतील, गहू असेल, गव्हाचं पीठ असेल किंवा अन्य पदार्थ असतील, त्याचाच नैवेद्य तयार करून भगवतीला अर्पण केला जातो आणि त्या व्रता त्या प्रसादाचंच ग्रहण करून उपवास पडला जातो. अशा प्रकारचं आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण केलेली भगवतीची सेवा, भगवतीच्या चरणावती रुजू हो, आकाशात पतितं तो यम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छती, या उक्तीप्रमाणे ते देवाला आपण अर्पण करावं. गुह्यात्री गुह्य गोप्ती त्वं ग्रहान नमस्कृतं जपं सिद्धिर्भव तुम्ही देवी तत्प्रसादान महेश्वरी, या भावनेने केलेला जप अनुष्ठान देवीला आपण अर्पण करत आहोत आणि आजचं व्रत हा नवरात्र आज समाप्त करत आहोत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.